लोणी देवकर या तालमीचा व्हिडिओ बनवत आहे, कारण की पालकांचे बरेचसे फोन येत होते की आपल्याला तालीम कशी आहे, तर यावर काही व्हिडिओ अगोदर बनवलेला नव्हता. आज आलो तर थोडा व्हिडिओ पण बघायला मिळेल तुम्हाला, कारण तालीम चांगली आहे. मी अगोदर आलेलं बघितलेलं, आज स्पर्धा पण आहेत मुलींच्या वेगवेगळ्या वजन गटातील वयोगटातील, त्या स्पर्धा पण तुम्हाला बघायला मिळतील आणि तालीम बघूया. चला, जवळच आहे सोलापूर पुणे हायवे आणि ही तालीम आहे. बरेचसे मुली या ठिकाणी बाहेरच्या तालमीचे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते जेवणाचा कार्यक्रम आहे. स्पर्धकासाठी खेळाडूसाठी जेवण पण आहे. हे जे हॉल दिसते ते पूर्ण मॅट हॉल आहे आणि स्पर्धा इकडे असणार आहेत. आता ऊन आहे, ऊन सावली झालं की इकडे असणार आहेत, ऊन असलं तर आज पण स्पर्धा असणार आहेत. आणि ही जी इमारत दिसते दोन मजली इमारत, वर पण बांधकाम चालू आहे, ही मुलींना राहण्याची व्यवस्था आहे. बरीचशी मोठी इमारत आहे आणि भरपूर मुली आहेत आणि इथं स्पर्धा असणार आहेत. आता सायंकाळी आज सुरुवात होईल, 3 दिवस स्पर्धा असणार आहेत वेगवेगळ्या वजन गटातील. आणि इकडं आता मुलींना जेवणाची व्यवस्था आहे, चालू आहे. इकडं आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, हायवेपासून जवळच आहे. तर आता तालीम बघू कशा पद्धतीनं आहे, मॅट आहे, किती मॅट आहेत वगैरे. आपल्यासोबत पहलवान बापू कोळीकर आहेत, तेच सांगतील आपल्याला आपल्याला तालमीबद्दल. या ठिकाणी स्पर्धा असणार आहेत. हो सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. स्पर्धा असणार आहेत. मला वाटतं सर मुलींची तालीम सगळ्यात जास्त मोठी हीच तालीम असेल मुलींची. बऱ्यापैकी आपलं आपल्या भारतात 1, 2, 3 नंबर लापली आहे तालीम. सगळं प्रसिद्ध जिथले तिथं ग्राउंड पण तिथं प्रॅक्टिस वातावरण चांगलं आहे. खाणं तिथं मॅट हॉल समोरच, बाहेर जाणे नाही. सगळं कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या हात आहे सगळं. आता एखादी खोली दाखव आपल्याला, खोली कशी आहे काय व्यवस्था हे आहे काय कधी म्हणजे आधी सांगा त्यांना बघायला. कोण आहे का खोली आहे? एकंदरीत कशा पद्धतीनं काय व्यवस्था आहे ते सरांकडनं जाणून घेऊया. सर आता इत मुलींची खोली मला एकंदरीत दाखवा, म्हणजे किचनांचा आराम चालू आहे सगळ्यांचं, कुस्ती आहेत किचन शिवानी करचे इथं मेडल बसलेले. आपण थोडं मुलाखत नंतर घेऊ, बोलायला शिकायचं, बोलायचं नंतर. सर या पलीकडे आहे ना, ही आहे नुकती रूम. हे किचन आहे मुलींना आणि राहण्याची व्यवस्था तिकडं आहे. तर किती मुली आहे का याच्यात रूम मध्ये? एका रूम मध्ये 5 मुली आहेत. या की किचन आहे, त्यांना थंड आहे, बदाम बिदाम आपलं त्यांचा हातानं काही अजून काही करू वाटलं तर त्यांना. बाकी आपली काय तालमीला सगळे मेसेज आहे, तुपातली मेस आहे, सगळं व्हेज नॉन व्हेज बाकी सर्व आहे. जेवणी काय स्वच्छता आहे तशी चांगली. आणि इकडे मुलींना रूम वगैरे आहे, बाथरूम टॉयलेट वगैरे अटॅच आहे सेपरेट, प्रत्येकाला अटॅच आहे. थोडा स्पर्धेमुळे थोड्या मैत्रिणी त्यांच्या आलेले त्यामुळे थोडं जरा गर्दी. दीपोळीला गेल्यात का काय? नाही, दीपोळीला पण गेले त्या, आले त्या काय थोडे राहिले त्या. हे याच रूम मधले का दुसरे गेले? नाही, आता हे चालली चालण्याची पहलवान आहे, योगा करते. हा योगा करते. त्याचं नाव नाव वैष्णवी वैष्णवी सोळंकी. आता ती शिवानी करची 53 किलोला आता स्कूल नॅशनलला मेरिटला झालेले, तिथं नॅशनलला आपल्या भारत देशात पहिला प्रथम क्रमांक मिळवला. येईन आता आपल्या तालीमध्ये 1 वर्ष झालं आहे. म्हणजे तालीम सुरुवातीला बसणं ती आहे ती आहे तिथं. म्हणजे तुमचं यश म्हणायचं लागेल, आई वडिलांचं पण यश त्यात म्हणलं पाहिजे. कारण तिला घरी म्हणून नेलंच नाही, तिला एक दिवस ती घरी राहिलीच नाही. सातत्यानं प्रॅक्टिस केल्यामुळं तिचं सुवर्ण पदक आपल्या महाराष्ट्राला तिने मिळवून दिले. पहलवान शिवानी करचे मागच्या वेळेला आपण स्टेटस लावलेलं बघितलं का नाही? स्टेटस मी लावलेलं स्टोरीला. तर ह्याच त्या पहलवान आहेत आणि कुस्ती चांगली गेली, खूप चांगली गेली कुस्ती. कुस्ती किती करावं लागल्या देऊन? 4, 4 फायनल होती. कुठे होती म्हणलं स्पर्धा वगैरे? मेरठ दिल्ली. सुवर्ण पदक पदक कुठे आहे? मेडल कुठे आहे? आतमध्ये. आतमध्ये घेऊन बरं बाळते कोण पेटी. हा तर काय वाटते यशाचं काय कोणाला हे देत आहे म्हणजे श्रेय? सर माझ्या 3 कोचला, काकांना, माझ्या पप्पांना,
कारण की माझ्या पप्पांनी तर माझी कुस्ती स्टॉप केली होती मागच्या वेळेस मी जिल्ह्याला हरली होती मग पप्पांनी कुस्ती अशी स्टॉपच केली आता बास झालं म्हणून आणि पप्पांच्या आधी मीच बोलले की नाही आता मला बास झाले की माझं आता इथून पुढे काय होणारच नाही मग काका आले काकांनी पप्पांना बोलले काका अमोल काका ते घरी आले मग त्यांनी मग घरून इथं आणलं आणि मग इथं आल्यापासून बापू सर प्रकाश सर समाधान सर यांनी चांगली प्रॅक्टिस घेतली आणि त्यांच्या एका वर्षाच्या प्रॅक्टिस वर आज नॅशनलला गोल्ड आहे माझं. बरोबर. आता मी काय म्हणतो ह्या मेडल वर काय नोकरीचं वगैरे असते का सिनियर नॅशनलला असल्यानंतर असते? नाही ह्याच ह्या मेडलचं काय नाही. आता खेलो इंडिया होणार, खेलो इंडियाला सिलेक्शन झालं, खेलो इंडिया खेळणार आणि मग परत बाहेरचे ट्राय वगैरे होणार. छान. काय वाटते एक मेडल मिळाल्यानंतर? एवढं भारी वाटते. आधीच्या फक्त त्यांचं मेडल बघून भारी वाटायचं पण आता स्वतःचं मेडल आहे म्हणते जरा जास्तच भारी वाटते. मी एक तुमचा व्हिडिओ बघितलेला, खूप लहान होताय तुम्ही, कुठल्या तालमीतले मला आठवत नाही पण खूप लहान, म्हणजे ते सँडी यादवनं मुलाखत घेतली असेल, म्हणजे मला वाटतं तुम्ही एक 7-8 वर्षाचा असताना तालमीत आला असेल. कितव्या वर्षी तुम्ही तालमीत? 6वीत असताना. ठीक आहे, आता पुढचं ध्येय काय असणार आहे? आता ज्युनियर आहे तर ज्युनियरला तर मेडल मारायचं आणि नंतर सिनियरचं मेडल इंटरनॅशनल. आता इथं कोण आहेत पार्टनर तुमचे? पार्टनर किती जणी आहात रूम मध्ये? हा रूम मध्ये 5 जणी. बरोबर. ठीक आहे, आता किती वजन गटात खेळायचं? 53 किलोलाच. ठीक आहे, फिक्स गट आहे. मी कुस्ती बघितली, खूप चांगली केलाय तुम्ही. ते काय म्हणजे गुणफलक होत फायनलची कुस्ती? 10-0. ती कुठली होती मुलगी? हरियाणा. बरोबर. 4 पुस्तक करावं लागले, बाकीच्या पण काय असं गुण फलक झाले? बाकी दिल्ली पहिली दिल्लीवाली सोबत होती, तिचं बी 10-0 चित मारून झाली आणि नंतर MP गुजरात आणि मग फायनल हरियाणावाली होती. आता तुमचं मेडल ज्यावेळेस बसलेलं आहे त्यावेळेस महाराष्ट्राच्या आणि कोणत्या महिला कुस्तीगारांचे मेडल बसल्या? तेव्हा कोल्हापूरच्या दोघींचं बसलं. महाराष्ट्राचे टोटल 4 गोल्ड बसतात आपल्या महाराष्ट्राचे. काय मग कोल्हापूरचे कोण आहेत? आहेत ना गौरी पाटील, अपेक्षा पाटील आणि संजीवनी ढाणे. चालते, नक्की आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर ही आहे, हे आपलं किचन आहे आणि पलवानांचं इकडे काय काय चालू आहे बघा, स्वयंपाक करायचं चालू आहे. इकडे काही पलवान जेवल्यात अशी तालीम आहे. सांगायचं झालं तर एक नाही, ऑफिसच्या बाजूला आता हे सेन्सरचा दरवाजा बसवणार आहे त्यांनी आणि पूर्ण CCTV कॅमेरे आहेत, तर कप्पी वगैरे त्या सगळ्या रस्त्यासाठी आहे सुविधा. आज काय तुम्हाला प्रॅक्टिसचा व्हिडिओ बघायला मिळणार नाही आणि इथं जेवण्याची सुविधा केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे प्रमुख पाहुण्यांना. सर आता एक इथं कसं व्यवस्थात म्हणली होती की सेन्सरचा दरवाजा असणार आहे काय? हो, सेन्सरचा दरवाजा आहे लावायचा इथे सगळं. आता सगळंच एकदम सगळं अजून काम राहिले, काम राहिले सगळं. स्विमिंग टँक सेन्सर दरवाजा आणि हे असणार आहे इकडं वस्तादांचं घर. काय जवळ लक्ष देऊ, इथे समोर आहे म्हशीचा गोठा आहे समोर. दूध वगैरे इथलंच असणार. आता हे सगळ्या मुली आलेल्या आहेत तर आपण त्यांना थोडं विचार आहे की कुठनं आल्यात काय वगैरे. बरोबर. पलवान तुम्ही कुठनं आलाय? संभाजी. श्रीगोंदा. वजन वगैरे दिलात? हो. कधी आहे स्पर्धा वगैरे? स्पर्धा 2 सुरू होणार. किती वजन गटात खेळाय वगैरे काय? 59. बर. तुम्ही बाकीचे पलवान? श्रीगोंद्याचे. ठीक. महिला कुस्तीगीर आलेले आहेत स्पर्धेसाठी, तर थोडे एकंदरीत त्यांना पण विचारूया काय स्पर्धे संदर्भात त्यांचा अनुभव आहे काय वाटतंय. पहिल्यांदा किती वजन गटात खेळलाय, किती वयोगटात खेळलाय? 76 मध्ये. वजन वगैरे दिलात? हो. आता तालमीला कुठे प्रॅक्टिसला तुम्ही? मुंबईला. मुंबईला कुठल्या अकॅडमीत वगैरे? घाटकोपर पोलीस क्वार्टर. बर बर बर. वडील पोलीस आहेत काय? नाही. हा, म्हणजे तिथं झाले नाही. काय वाटतंय तुम्हाला इकडं आता स्पर्धा आहे, स्पर्धेबद्दल काय सांगाल? की मुलांसाठी बरेचशा कुस्ती मैदान स्पर्धा घेतात परंतु आज या वस्तादाने पुढाकार घेऊन मुलींसाठी पण एक चांगली स्पर्धा घेण्याचा उपक्रम योजलेला आहे. मुलींसाठी घेतलं ते चांगली गोष्ट आहे कारण की आम्हाला पुढे जाऊन हे प्रोग्रेस वगैरे स्पोर्ट्स वगैरे पोरींसाठी एकदम बेनिफिशियल आहे. बेनिफिशियल म्हणजे की पोरांना पण चान्सेस देतात, पोरींना पण होतात. मग पोरींना असं आहे की पुढे जाऊन आम्ही असं प्रूफ करू शकतो की फक्त पोरांसाठी स्पोर्ट्स नाही आहे. मग हे स्पर्धा घेऊन चांगलं केलं. कोणकोणत्या स्पर्धेत खेळलात, मेडल वगैरे काय आहे काय?
गेल्या वर्षी स्टेटला अंडर 17 ला सिल्वर मेडल आहे मला आणि आता पहिलाच वर्ष इकडे पालकांमध्ये. तुम्ही वडील का? हो. तर आज तुम्ही मुलींना पण मुलांसारखं म्हणजे भेदभाव करण्याची गरज आहे. मुलांचं पूर्वीपासून काय होतं, कुस्ती म्हणजे मुलांचा खेळ, स्पोर्ट्स मध्ये कमीच होतं मुलींचं प्रमाण. पण आज तुमच्यासारखे पालक पुढाकार घेऊन आपल्या स्वतःच्या मुलीला मुलाप्रमाणेच खेळाडू म्हणून घडवत आहेत आणि कुस्ती सारख्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. तर काय सांगाल तुम्ही, कशा दृष्टिकोनातून बघताय? नाही, काय आहे की मुलगा आणि मुलगी हा भेदभाव नष्ट व्हायला पाहिजे. हा नष्ट होण्यासाठी हे पाऊल आहे. आणि ज्यावेळेस मुलं आणि मुली तुम्ही समान वागवणार त्यावेळेस जी दरी आहे बरोबर ती कमी होणार. दुसरा मुद्दा असा की ही जो ऍक्च्युली जे करिअर आहे ते इथल्या तालमीतूनच चालू झालं. आता सुरुवातीला या तालमीत या तालमीतच होती ती. आता 12वीला असल्यामुळे तिला तिकडे घेऊन, शिक्षणामुळे तिकडे घेऊन चाललंय. कदाचित पुढचं 12वी संपले की ती परत या तालमीत. ह्या तालमीत एक वर्षभर होती, तिची तयारी काय झाली, प्रगती झाली का? प्रगती झाली. तिला लास्ट इयरला स्टेटला मेडल होत. बापू कोळेकर वगैरे त्यांनी स्वतःहून, सरपंच यांनी स्वतःहून तिच्याकडे लक्ष दिलं होतं. परत पुढच्या वर्षी 12वी झाले की ती परत तिकडे येणार. इंदापूर सारख्या ठिकाणी मुलींसाठी एवढी चांगली तालीम म्हणजे खूप खूपच मोठी गोष्ट आहे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी मुलगी असल्यामुळं तालमीत कशा प्रकारची तयारी करून घेतात हे ह्याचा पण थोडाफार अंदाज आहे. लोणी देवकरला स्पर्धेनिमित्त बरेचसे पहलवान आलेले आहेत, त्यांच्यासोबत कोच पण आहेत. या ठिकाणी पहलवान आहेत आणि कौशल्या वाघ मॅडम पण आहेत. मॅडम, एकंदरीत किती मुली या ठिकाणी सहभाग घेतलेल्या आहेत? मला वाटतं 1500-1500 सहभाग घेतलाय. कोणकोणत्या गटातील असणार आहेत? अंडर 17, 15 आणि 20 आहेत. आज 20 आहे. बरं, आता ह्या ज्या मुली आहेत ते कोणत्या गटात खेळणार आहेत? काही मुली 17 आहेत, काही 20 आहेत, काही 15 आहेत. आज 20 एक मुलगी आहे माझी. मॅडम, तुमच्या तालमीचं नाव सांगा, ती तालीम कुठं आहे? कारण मी व्हिडिओ बघितलाय, तुम्हाला कुस्ती क्षेत्रात सगळे ओळखतात, तरी पण आपल्या नवीन प्रेक्षकांना थोडं माहिती. मी पैलवान कौशल्या वाघ पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू पण आहे आणि छत्रपती पुरस्कार विजेती पण आहे. माझी तालीम कराड मध्ये आहे. कराड पासून 10-12 किलोमीटर रायगाव म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये गेल्या 4 वर्षापासून मी महिला कुस्ती संकुलन चालवते. त्या तालमीचं नाव विकास कुस्ती संकुलन आहे. मॅडम, तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही ज्यावेळेस कुस्ती खेळत होता त्यावेळेस कोणकोणते मेडल आहे तुम्हाला वगैरे तुमच्याबद्दल सांगा. मला वाटत मी 2002 पासून सुरुवात केली आहे कुस्ती म्हणजे खेळायला. मला असं वाटतं की मी जेवढे नॅशनल खेळली आतापर्यंत 15 नॅशनल खेळली आणि 15 नॅशनलला 15 मेडल आहेत माझे. कोणकोणते? त्यात सुवर्ण पदक किती? मी 6 टाइम नॅशनल चॅम्पियन आहे. सिनियर पर्यंत मी कधीच हरलेली नाहीये. आणि बाकी सिनियर नॅशनलला 4 मेडल आहेत, बाकीचे मग ब्रॉन्झ, कास्य वगैरे असे. आणि तुम्ही सोडून किती वर्ष झाले कुस्ती वगैरे? तालीम कधी चालू केला? मला वाटतं 2016ला माझं नॅशनल गेम झालेला आपलं केरला मध्ये. ते माझं लास्ट नॅशनल होतं आणि त्या नॅशनलला सुद्धा माझं ब्रॉन्झ मेडल होतं. मॅडम, 10-12 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती, कारण मुलींकडे म्हणजे बघण्याचा स्पोर्ट्स मध्ये त्यातल्या त्यात कुस्तीकडे पाठवण्याचा पालकांचा थोडा वेगळा दृष्टिकोन होता, उदासीनता होती. पण आज बरेचसे मुली कुस्तीकडे मुलींना पाठवतात. मग अशा परिस्थितीत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला? कारण प्रतिकूल परिस्थिती होती त्यावेळेस. मला वाटते एवढे जे महिला कुस्तीकार आज दिसतात तेवढं पहिलं सुरुवातीला नसणार आहेत. नाही, नक्कीच बरोबर आहे. मला वाटतं 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर त्यावेळेस मला वाटतं हातावर मोजण्या इतके मुली खेळत होत्या आणि मेडल तर आमचीच गोष्ट होती असं होतं. आणि आजची परिस्थिती जर बघितली आपण तर आज ज्या तालमीत ह्या स्पर्धा होत आहेत, लोणी देवकर मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन आहे, थोरवे साहेब आहेत, त्यांनी हे इतक्या मोठ्या संकुलनामध्ये ही स्पर्धा जी होती आणि ह्या स्पर्धेमध्ये 1500-1500 आसपास मला वाटतं महिलांनी सहभाग घेतलाय. आजची जी परिस्थिती आहे ती प्रत्येक घराघरामध्ये आज महिला पैलवान आहेत. प्रत्येक घराघरामध्ये म्हणजे लोकांची जी मानसिकता होती पुरुष प्रधान गेम आहे किंवा काय आहे तर ती आज इतकी बदलली आहे. प्रत्येक जणाला वाटतं की माझ्या घरात एक पैलवान पाहिजे आणि ती मुलींसाठी ते तर जास्तच आहे. त्यामुळे खूप आनंदाची बाब आहे की आज मुलींची संख्या इतक्या ह्याने वाढली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मापात मुलांच्या कुस्त्या होतात म्हणजे इकडून पोरडा तिकडून पोरडा नुसता कल्ला म्हणजे एका एका पॉईंट साठी जे भांडण होतात मुलांसाठी, जे आपण बघितले असेल नॅशनलला, इंटरनॅशनलला, महाराष्ट्र केसरीला, त्या मापामध्ये आज मुलींच्या कुस्त्यांमध्ये इतकी भांडणं असतात किंवा ईर्ष्या असते एका एका पॉईंट साठी आणि एका एका कुस्तीसाठी.
पालक असू द्यात, कोचेस असू द्यात, म्हणजे हे तर मी वर्बली सांगितले. आज ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही युजली पाहाल की मुलींच्या कुस्त्यांमध्ये किती उत्साह असतो आणि आनंद वाटतो की हे जे सोन्याचे दिवस कुस्तीला आले. मॅडम, एक प्रकर्षाने तुम्ही म्हणताय सोन्याचे दिवस कुस्तीला आलेले आहेत, पण अजूनही काही ठिकाणी महिलांबद्दल उदासीनता जाणवते का? तर आता आम्ही बरेचशा मैदानात करतोय, पुरुष पहलवानांच्या कुस्त्या आयोजक लगेच लावत्यात, परंतु कुठले तरी 4-5 मुली जर आल्यात त्यांच्या कुस्त्या लावा जर म्हणून कुठला वस्तात कोच जर समोर आला तर थोडं नकळत टाळाटाळ करतात, म्हणजे उदासीनता त्या आयोजकांची दिसते, असं तुम्हाला अनुभव आला असेल. मैदानी कुस्त्या असतात त्याच्यामध्ये नक्कीच या गोष्टी आहे. मला असं वाटतं थोडीशी मानसिकता जी आहे ग्रामीण भागात ती थोडीशी आहेच. बघूयात आता येणाऱ्या काळात जर ती मानसिकता येणाऱ्या मुलींनी मेडल देऊन जर ती मिटवली तर चांगली गोष्ट आहे. आणि ती नसायला हवी माझ्या मते तरी. ज्या मापात तुम्ही मुलांच्या कुस्त्या लावता त्या मापात मुलींच्याही कुस्त्या तुम्ही लावायला हव्यात, तरच तिथे कुठेतरी प्रोत्साहन मिळणार आहे. आणि समाज हा परिवर्तनशील असतो आणि आपणच कुठेतरी ते परिवर्तन घडवलं पाहिजे. धन्यवाद मॅडम. जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुमच्या इकडे तर काय त्यांना पत्ता सांगाल, तुमचा ऍड्रेस थोडक्यात सांगा. ऍड्रेस म्हणजे असं आहे की डायरेक्ट तुम्ही कुठल्याही बाजूने जरी आला तर कराडमध्ये यायचं. कराडमधून अगदी 10-12 किलोमीटरच्या अंतरावर हे कृषी संकुलन आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट माझा नंबर आहे 87-67-11-96-12 या नंबरवर जरी मला कॉल केला तरी तुम्हाला हवी ती माहिती उपलब्ध मिळेल. धन्यवाद. आता महिलांच्या कुस्ती स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. काय लागू कसं काय माहित नाही, एकंदरीत हे सगळे पहलवान आहेत. आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमीचे वस्ताद आहेत सरपंच पप्पू थोरवे साहेब. वस्ताद, वर्धापन दिन आहे, पहिल्या वर्धापन दिवशी भव्य आपण कुस्ती स्पर्धा महिलांच्या घेतलेला, काय डोळ्यासमोर हे आदर्श ठेवून घेतला की स्पर्धा? राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर्धा घेण्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना स्पर्धेत सहभागी असावा, कुस्ती वाढली पाहिजे. अनेक छोट्या मोठ्या मुली त्या आता अख्ख्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. एक चांगलं एक असं भव्य असं आज बघताय तुम्ही, आपण मस्तपैकी ते एक असं चांगलं स्टेज, 2 मॅट, आत 2 मॅट, बाहेर 2 मॅट, असं एक महाराष्ट्र केसरी सारखं असं एक भव्य दिव्य आपण इथं स्पर्धा भरवलेली आहे. येणारे महिला पहलवान त्यांच्यासाठी 2 टाइम जेवणाची सोय आहे, मुक्कामी सोय आहे. असं एक आपल्या अख्ख महाराष्ट्राने आदर घ्यावा, महिलांना असं प्रोत्साहन करावं कुस्तीच्या बाबतीत की एक डोळ्यासमोर होऊन आपण ही स्पर्धा घेतलेली आहे. आणि जास्तीत जास्त मुलींना पालकांनी बाबा आता चांगले दिवस आहे त्या माध्यमातून पहिलवानकीसाठी पाठवलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आपण ही कुस्ती वाढवली पाहिजे सगळ्यांनी म्हणून. वसा दादा, एकूण किती खेळाडू यात महिला कुस्तीगीर सहभाग घेतलेले आहेत? आता 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख असे 850 महिला आहेत ह्या सहभाग घेणार आहे. ह्या सहभाग घेणार आहे तरी मी पहिल्यांदा आपले महाराष्ट्र कुस्तीगीर संदीपाप्पा बोंडवे यांच्या माध्यमातून व मेघराज खटके यांच्या माध्यमातून आज चांगले कुस्तीला दिवस येत आहेत. मनापासून मी संदीपाप्पा व मेघराज भाऊंच मनापासून आभार मानतो, कारण की आज एवढं मुलींना स्कोप चाललंय स्पर्धा घेणं. आता प्रत्येक गावातल्या आज महाराष्ट्रातल्या 850 मुली आल्या, यांना सहभाग स्पर्धा काय असते हे आपल्या महाराष्ट्रात माहित नव्हतं पहिलं. त्या माध्यमातून मुली आता वाढत चालली, कुस्ती वाढत चालली. आपलं बऱ्याचदा विषय होते की महिलांसाठी एखादं स्पेशल मैदान घ्यावं, मग चांगली स्पर्धा मुलींसाठी ते घेतला आहात? हो, मुलींसाठी 100% सर. एक मनात एक खतखत होती की महिलांचं स्पेशल असं एक मैदान घ्यायचं महाराष्ट्र केसरी लेवलचं, ते आज आपण घेतलंय एकदम. असं काय कुठल्या गोष्टीचं तुम्ही आता बघताय सगळ्या बरोबर गोष्टी, कुठल्याच गोष्टीचं कमी नाही मुलींना. पण मुली ही आपलं एक स्वप्न आहे, आपले संदीपाप्पांचं एक स्वप्न आहे, मेघराज भाऊंचं एक स्वप्न आहे की आपल्या मुली ह्या 2032 पर्यंत ऑलिम्पिकला आपल्या महाराष्ट्रातनं मुलं मुली गेले पाहिजेत, त्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. आणि आम्ही त्यांच्याच्या पाठीशी आहे आणि आपल्याला 100% सर आपल्याला
हनुमानाची एक शक्ती आहे, एक आपण एक बघताय आता हे मुलींसाठी महाराष्ट्रातली पहिलीच आपली अकॅडमी आहे, मुलींना एकदम स्पेशल मुलींची अकॅडमी आहे आपली, त्यांच्यासाठी राहण्याची एकदम एकदम वनारके फ्लॅट आहेत राहण्यासाठी, दोन मॅटचा मॅट हॉल आहे, ग्राउंड आहे, त्यांच्यासाठी स्विमिंग आहे, त्यांच्यासाठी स्पेशल मशीनचं गायींचं दूध आहे, परत आपलं स्वतःची इथं गावरान अंडी, म्हणजे जवळजवळ ह्यात सगळं पूर्ण गावरान, ह्यात असं काय सगळा म्हणते की गावरान खाद्य पहिलं 2052-85 काळात आपण परत असं एक दिव्यभव्य अशी अकॅडमी इथे इंदापूर तालुक्यात उभं केलेली आहे, आणि यातनं जास्तीत जास्त पैलवानांचं बघितलं आपण एक वर्षच पूर्ण झालं. आज ह्या माध्यमातनं प्रकाश कोळेकर, बापू कोळेकर यांच्या माध्यमातनं एका वर्षाच्या आता आज भारतात आपल्या मुलीचा पहिला नंबर आहे, राज्याला आज 10-11 मुली एवढं सोपं नाही. मी बी बाहेर 3 वर्ष मुली घेऊन फिरलो, कवा तालुका जिल्हा ओलांडता आला नाही, आज इंटरनॅशनल त्यातनं माध्यमातून चांगल्या मुली घडतात, सगळ्या आपल्या इकडं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, अनेक आपली स्वप्न आहे त्यांची, काही झालं तरी आपला 2032 ऑलिम्पिकला पैलवान असेल महाराष्ट्रात. सर आता मुलींना जर कोणा नवीन ऍडमिशन घ्यायचं, कारण काय विषय झाला आपण रील्स केलेले, ते बरेचसे पालक मला म्हणत होते की सर आपल्याला त्या तालमीचा व्हिडिओ बघायचा आहे, तालीम कशी आहे विचारत होत्या, आणि त्यांचा एक प्रश्न होता की आपल्या मुलीला तिथे टाकायचं असेल तर फी किती आहे, राहण्याची व्यवस्था काय असं सांगत होते, सर सांगतील आपल्याला काय सर एकंदरीत मुलींना फी कशी असणार आहे? फीच आपलं मेस मध्ये लहान मुलींना 7,000 रुपये फी आहे आणि मोठ्या मुलींना 8,000 रुपये महिन्याची, त्याच्यामध्ये 2 टाइम तुपातलं भाजी, सकाळचा नाश्ता, अंडी, कडधान्य हे सगळं अनलिमिटेड असणार आहे. त्यानंतर दुधाचं जर हे सांगितलं सरपंचसाहेबांनी सांगितलं, दुधाचं आपल्या हरियाणावरून मशी आमसी आणले, 5 मशी हरियाणावरून आणलेत, तर इथं मुलींना दूध इथं तापवून दिलं जात आहे. बरं, एकंदरीत आता जर इथं ऍडमिशन कोणाला घ्यायचं असेल थोडं पत्ता आणि नंबर सांगा असता. आता इथं लोणी देवकर आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी, लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, फोन नंबर आहे 90-16-11-70-20. या ठिकाणी पैलवान शिवानी करजे विरुद्ध रसिका अशी कुस्ती चालू आहे, पहिलाच राऊंड आहे आणि इथं बरेचसे महिला कुस्तीगीर आहेत, इथं वॉर्मअप चालू आहे, त्यांचे पालक भाऊ वगैरे सगळे आलेले आहेत, नातेवाईक. थोडं कुस्तीच्या आधी पालक कोच असतील या ठिकाणी सराव करत आहेत. आठ गुण 8-0 असं गुणफलक आहे, उत्साह दिसतोय. झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान शिवानी करचे विजय झालेले. पहिलाच राऊंड होता आणि पहिल्याच कुस्तीमध्ये 0-8 ना असं गुणफलक आहे, 10-0 काय लगेच आला जाणे, लगेच कुस्ती झाली झालं म्हणजे कसं हलक्या हलक्या पोरे त्यांना पटकन कुस्ती करून वॉर्मअप होण्यासाठी वॉर्मअप होऊन पटकन कुस्ती करायची, नंतर टप कुस्त्या असतात ना त्याच पुढल्या कुस्तीची तयारी. म्हणजे सगळे राऊंड जे आहेत ते आजच आहेत? हा. किती लॉट्स पडल्यात, किती आहेत राऊंड? 4 आहेत काय? ठीक. आता बरेचसे पहलवान कुस्तीगीर आहेत इथं वॉर्मअप करायल्यात, काय वेगवेगळ्या तालमीचे असतील चालू आहे यांचं, थोडं मुलींना आपण सोशल मीडियावर थोडं स्थान मिळावं, कारण पहिल्यांदाच आपण असे व्हिडिओ बनवतोय, बऱ्याचदा मुलांच्या ह्याच्यात आपण कुस्ती मैदानला आपण असे व्हिडिओ रील्स वगैरे करतोय, आज थोडं वेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बरेचसे स्पर्धक आहेत, किती आहेत नेमकं माहीत नाही आकडा, परंतु भरपूर अशा मुली या ठिकाणी कुस्ती स्पर्धेसाठी सहभाग नोंदवलेला आहे आणि कुस्त्या चालू आहे तिथे. मला एकूण 3 कुस्त्या कराव्या लागल्यात,
पहिली कुस्ती मी चित केली, दुसरी कुस्ती 10-0 ने केली व तिसरी कुस्ती फायनलची चित केली. फायनलच्या कुस्तीला मी 45 सेकंद मध्ये त्या प्रतिस्पर्धेला चितपट केलं. या स्पर्धेसाठी जवळजवळ 11 खेळाडू आलेला आहेत. एकूण या स्पर्धेसाठी 32-33 खेळाडू आहेत टोटल 3 दिवसासाठी. आणि आज 68 किलोला पण आता सुवर्ण पदक किंवा बाकीच्या पण फायनल सुरू झाल्यात कुस्त्या. चला, महाराष्ट्राची महिला कुस्ती फार चांगली प्रगतीच्या म्हणजे वाटचाल करत आहे, त्यामुळं राज्यात सुद्धा चांगल्या मुले आहेत. आणि जरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदकं असली तरी या राज्यस्तरीय स्पर्धेला कमी लेखून चालत नाही. म्हणूनच खेळाडूंना वारंवार सूचना करत असतोय की कुस्त्या या ऍक्टिव्हपणानं आणि सावध राहून केलेल्या चांगल्या तरच यश प्राप्त होईल. खरोखर महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी देवकर या ठिकाणी आमचे मित्र या लोणी देवकरचे माजी सरपंच अमोल उर्फ पप्पू तोरवे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडते. खरोखर महाराष्ट्रातून मुलींच्या कुस्तीला चांगला प्रतिसाद अलीकडच्या काळामध्ये मिळायला लागलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये मुलांच्या बरोबर मुली सुद्धा कुस्ती क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे 120 मुलींचा आजच्या सत्रामध्ये सहभाग होता. आणि सुरुवातीपासून फायनलपर्यंत आज 20 वर्षाखालील स्पर्धा या ठिकाणी पार पडलेली आहे. चला 15 वर्षाखाली सकाळी 9 नंतर वजन चालू होतील, त्यानंतर 12:30 सुरू होऊन जाईल. पूर्ण पदकाची मानकरी ओपन गटातली तर मानकरी आपले महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी, आराधना नाईक, परत धनश्री फंड, अशा फायनलला सुवर्ण पदक मिळवलेले त्यांनी. आणि त्यांचं आज त्यांचं कौतुक केल्यामुळे आज बाकीच्या मुली महाराष्ट्रातून आलेल्या आज पुढल्या वर्षापर्यंत येणाऱ्यापर्यंत अनेक चांगली प्रगती होऊन अनेक संघर्ष वाढल. आज 120 मुली होत्या, पुढल्या वेळेस 100% मला असा विश्वास आहे 240 मुली येतील. आणि आता ह्यातनं पालक व अनेक ह्यातनं सुधारणा करतील. अनेक तालमीवाले कॉम्पिटिशन झाल्याशिवाय कॉम्पिटिशन वाढत नाही. आज इथं सगळ्यांनी वेळेत वेळ काढून आमचे सहकारी मित्र केचे सर, गुंड सर, आपले संदीप पप्पा, असं सगळ्यांनी ह्या मार्गदर्शनाखाली आज मुलींना एवढा वाव दिला. ह्या माध्यमातून म्हणजे प्रथम म्हणायचं झालं तर कुस्ती निवेदकांचं मी मनापासून आभार मानतो. आपल्या आंतरराष्ट्रीय महिलांमध्ये आज 8-9 मुली सरांचं आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा सांभाळा करतोय. आणि बाकीच्या गोष्टी त्यांना पालकांच्या काय अडचणीमुळं ती त्यांना काय खुराक वगैरे देऊ शकत नाही, तरी आम्ही वारंवार बाबा त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता पडून देत नाही. आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे. आणि आम्ही पुढं नक्कीच 32 पर्यंत ऑलिम्पिकची तयारी आहे आमची. या ठिकाणी बरेचसे महिला कुस्तीगारांचे आज फायनलच्या कुस्त्या झालेल्या आहेत, त्यामध्ये ज्यांचे सुवर्ण पदक आहे त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. माझ्या इथं 4 कुस्त्या झाल्यात आहे. फायनलची कुस्ती कोल्हापूरच्या अस्मिता पाटील सोबत होती. 8-1 ने कुस्ती झाली माझी. खूप छान नियोजन केलंय एवढ्या मोठ्या ह्याच्यात आणि खूप कमी वेळात इतकं मोठं सगळं उभा केलंय, तर मला नियोजन तर खूप आवडलंय. जेवण पण चांगलं होतं. मी 72 किलोला खेळलो, मला सुवर्ण पदक भेटलं. कोणत्या तालमीत सराव करताय? मी NIS कुस्ती आखाडा संदीप पाटील सरांकडे प्रॅक्टिस करतो कोल्हापूर मध्ये. काय स्पर्धेबद्दल काय मत आहे तुमचं? इथे चांगलं नियोजन केलंय, सगळं कुस्त्या चांगल्या झाल्या. नाव आणि गाव? माझं नाव आराधना विठ्ठल नाईक, मी सांगली जिल्ह्याचे. तर अशा पद्धतीनं आजचं सत्र संपलेलं आहे. जे सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत त्यांच्या आपण छोटीशी बाईट घेतलेली, काही राहिलेले आहेत त्या आणि तालमीचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला. तर व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.